नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी समाधान जगताप आपल्यासमोर एस पी जगताप या चॅनलद्वारे घेऊन येत आहे स्पर्धा परीक्षांचे नवोदय विद्यालयातील विविध घटकांचे शाब्दिक उदाहरणे। चला तर आज आपण घनाचे घनफळ, घनाचे पृष्ठफळ या घटकांविषयी काही शाब्दिक उदाहरणं घेणार आहोत। चला तर बघा विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही घनाचे घनफळाविषयी माहिती घेतली होती, काही उदाहरणं घेतले होते। आज आपण 5 नंबरचं उदाहरण समजून घेत आहोत। तर बघा, एका घनाकृती ठोकळ्याची बाजू 9 सेंटीमीटर आहे तर त्या घनाचे एकूण घनफळ किती। आता बघा बाळांनो, मी तुम्हाला काल फॉर्म्युला सांगितला होता एकूण घनफळाचा। काय फॉर्म्युला होता? तर बाजूचा घन, बघा बाजूचा घन, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, बाजूचा घन म्हणजे तीनही बाजू सारखे असतात। तर आता बघा, या ठिकाणी बाजू दिलेली आहे तुम्हाला 9 सेंटीमीटर, मग बाजूचा घन म्हणल्यानंतर 9चा घन, किंवा तुम्ही 9 × 9 × 9 अशाही पद्धतीनं उदाहरण सोडवू शकतात। तर बघा, 9 × 9 = 81 आणि 81 × 9। आता यासाठी आपण डायरेक्टली सुद्धा करू शकतो, बघा 9 × 9 = 9, 9 × 9 = 81 आणि 81 × 9 समजा 81 × 9। तर बघा, 9 × 9 = 72 म्हणजे 729। तर बघा, या ठिकाणी 729 घन सेंटीमीटर हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे। म्हणून घनाचे घनफळ या ठिकाणी दिले असता आपल्याला बाजूचा घन हा फॉर्म्युला यूज करून 9चा घन म्हणजेच 9 × 9 × 9 बरोबर 729 घन सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे। तर आय होप अशा प्रकारचे खूप सारे उदाहरणं आपण चांगल्या पद्धतीने अजून सोडवू शकतो। चला तर आता आपण लगेच पुढचं उदाहरण समजावून घेऊया। बघा बाळांनो, या ठिकाणी आपल्याला 6 नंबरचं गणित दिलेलं आहे। एका ठोकळ्याचे घनफळ 125 घन सेंटीमीटर आहे तर त्या घनाची बाजू किती। म्हणजे आता आपल्याला डायरेक्टली घनाचे घनफळ दिलेलं आहे आणि आपल्याला घन आपलं बाजू काढायची आहे। तर बघा, या ठिकाणी सुद्धा आपला तोच फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे घनाचे घनफळ। तर बघा बाळांनो, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, ठीक आहे, फॉर्म्युला व्यवस्थित पाठांतर पाहिजे। आता घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, बाजू तर आपल्याला माहीत नाही आहे, मला सांगा घनाचे घनफळ आपल्याला या ठिकाणी दिलेले 125 घन सेंटीमीटर बरोबर बाजूचा घन, ओके। आता बघा बाळांनो, सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला एकच बाजू घ्यायची आहे, मग एक बाजू आपल्याला घ्यायची असेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ क्यूब रूट काढायचं आहे, घनमूळ काढायचं आहे। मग बाजूचं घनमूळ जेव्हा आपण बाजूचा क्यूब आहे तर आपण जेव्हा क्यूब रूट काढू तेव्हा उत्तर येईल या ठिकाणी बाजू, म्हणजे आपल्याला एकच बाजू समान आहे ती एकच बाजू पाहिजे। मग 125 सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्यूब रूट काढावं लागेल तर ते उत्तर येईल तुमचं बघा 5 सेंटीमीटर, कारण 5चा घन होतो 125, म्हणून या ठिकाणी बाजू आलेली आहे 5 सेंटीमीटर। तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात 5 सेंटीमीटर ही या घनाची बाजू। तर अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे बघा, खूप गणित 30-30 सेकंदामध्ये येतात, स्पर्धा परीक्षेमध्ये आपला टायमिंग कमी असतो बाळांनो, तर फक्त 30 सेकंदामध्ये हे गणित आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं, त्यासाठी फक्त आपल्याला फॉर्म्युला व्यवस्थित माहीत पाहिजे। चला अजून या बाबतीत आपण काही उदाहरण समजून घेऊया। बघा बाळांनो, या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, घनाचे घनफळ दिलेले बघा 1000 घन सेंटीमीटर, 1000 घन सेंटीमीटर आहे तर घनाची बाजू विचारलेली आहे। म्हणजे जे उदाहरण आपण अगोदर समजून घेतलं ह्याच पद्धतीनं हे सुद्धा उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर बघा, मी शॉर्ट पद्धतीने लिहून घेतो या ठिकाणी, घनाचे घनफळ काय, घनाचे घनफळ बघा, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ म्हणजेच काय, बाजूचा घन हा आपला फॉर्म्युला आहे, तो लक्ष ठेवावा लागणारच। मग आता घनाचे घनफळ दिलेले तुम्हाला 1000 घन सेंटीमीटर बरोबर, आता बाजूची किमती माहीत नाही, आपल्याला बाजूच काढायची आहेत, तर सेम या ठिकाणी सुद्धा आपण क्यूब रूट काढून घेऊ। बघा, बाजूचा क्यूब रूट बाजूच येईल, बाजू घनाचा क्यूब रूट बाजू, मग 1000 क्यूब रूट काय येईल, तर ते आहे 10, म्हणजे 10 सेंटीमीटर।
बघा बाळांनो, या ठिकाणी हे सुद्धा उदाहरण व्यवस्थित समजून घेतलंय आपण. 10 सेंटीमीटर असेल बाजू, जर तिचा आपण घन केला तर उत्तर येतं बघा 1000. म्हणजे म्हटल्यानंतर जर 1000 आपल्याला घनाचे घनफळ दिलेलं असेल तर त्याची बाजू आहे 10 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीनं आपण कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जवळपास 6-7 उदाहरणे घनाचे घनफळ कशा पद्धतीने काढायचं, बाजू दिले असता आणि घनाचे घनफळ दिले असता बाजू कशा पद्धतीने काढायची याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. तर आता आपण दुसऱ्या टॉपिककडे या ठिकाणी वळणार आहोत. बघा बाळांनो, आता आपला हा जो टॉपिक आहे घनाचे पृष्ठफळ किंवा ठोकळ्याचे पृष्ठफळ. तत्पूर्वी आपण समजावून घेऊ की ठोकळा आणि घन, बघा बाळांनो घन आणि ठोकळा एकच आहे. फक्त एवढं आहे जर त्याच्यामध्ये इष्टिका चिती हा शब्द वापरला तर इष्टिका चिती या शब्द म्हणजे या आकृतीमध्ये लांबी रुंदी आणि उंची वेगवेगळ्या आकारामध्ये असते किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये असते. त्याची लांबी रुंदी उंची ह्या वेगवेगळ्या मापांचे असतात. आता जो घन आहे, मी तुम्हाला सांगितलं घन आणि ठोकळा जर याच्या बाजू एकच समान असेल तर त्याला आपण घन म्हणतो. लांबी रुंदी उंची त्याची एकच सारखी असते म्हणून आपण फक्त बाजू दिलेली असते. मात्र जर इष्टिका चिती असेल तर त्यामध्ये लांबी रुंदी आणि उंची चा उल्लेख केलेला असतो. तर बघा, आता आपण या ठिकाणी घन किंवा ठोकळा याचे पृष्ठफळ काढत आहोत. आपण अगोदर घनफळ काढलं, आता पृष्ठफळ काढायचं आहे. पृष्ठफळ म्हणजेच एक प्रकारचं क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळासाठी आपल्याला जर आयताकृती असेल लांबी रुंदी उंची असणं गरजेचं आहे, आणि जर घन असेल किंवा चौरसाकृती असेल तर बाजूची आपल्याला आवश्यकता आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी जो सूत्र दिलेलं आहे आपल्याला 6 × कंसात बाजूचा वर्ग, म्हणजे याचा अर्थ बाजूचा वर्ग हा फॉर्म्युला आपण अगोदर शिकलो चौरसाच्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ घनाच्या घनफळामध्ये सॉरी घनाच्या पृष्ठफळामध्ये बाजू ही आपल्याला एक सामायिक दिलेली असणार आहे आणि त्या ठिकाणी या घनाला 6 पृष्ठभाग समान असतात. म्हणून या ठिकाणी गुणीला 6 केलं तर 6 बाजूंचे 6 पृष्ठभागांचे त्या ठिकाणी क्षेत्रफळ निघतात. अर्थात आपण त्याला त्या ठिकाणी घनाचे पृष्ठफळ असं म्हणतो. तर बघा बाळांनो, या ठिकाणी 6 × 7 बाजूचा वर्ग हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर मी आता एका आकृतीनुसार हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. बघा बाळांनो, या ठिकाणी मी घन काढलेला आहे, यामध्ये स्पष्ट आपल्याला 6 पृष्ठभाग दिसत आहे. तर बघा, या ठिकाणी हा एक पृष्ठभाग आहे उजव्या बाजूचा, त्यानंतर या डाव्या बाजूला एक पृष्ठभाग आहे, त्यानंतर खालच्या बाजूला एक पृष्ठभाग आहे आणि आपल्याकडच्या बाजूला एक पृष्ठभाग आहे. हे झाले जवळपास 1, 2, 3 आणि 4. आणि जो या बाजूचा म्हणजे वरच्या बाजूचा जो पृष्ठभाग आहे तो आहे 5. आणि जो पाठीमागच्या बाजूचा की जो आपल्याला दिसणार नाही आहे तो म्हणजे पाठीमागची बाजू, तो हा घन जो आहे हा 6 पृष्ठभागाचा बनलेला आहे. या ठिकाणी आपण या आकृतीद्वारे समजून घेतलं. यासाठी जर उदाहरण बघायचं झालं तर आपल्या घरामध्ये कपाट आहे, मॅचेस बॉक्स आहे, तुमचा कॉम्पॉस आहे, त्यालाही सुद्धा किंवा डस्टर याच्यासुद्धा बाजू ज्या असतात तर त्या बाजूद्वारे जे पृष्ठभाग आहेत तर ते 6 असतात. ठीक आहे, फक्त फरक एवढाच आहे की काही ज्या आकृत्या ह्या लंबाकृती आहेत म्हणजे लांबी रुंदी जास्त आहेत, काही फक्त सरसगट सगळ्यांच्या बाजू सारख्याच आहे म्हणून तो घन, आणि ज्या लांबी रुंदी उंची वेगवेगळी आहे त्याला म्हणायचं इष्टिका चिती. परंतु आता आपण घनाचे पृष्ठफळ हा भाग या ठिकाणी घेत आहोत. तर बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला बाजू दिलेली, बघा घनाची बाजू आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. किती दिलेले बाळांनो? 4 सेंटीमीटर. बघा, 4 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे. आता आपल्याला सरळ पृष्ठफळ काढायचं आहे. तर फॉर्म्युला आहे बघा, तुम्ही घनाचे पृष्ठफळ लिहू शकतात, ठोकळ्याचे पृष्ठफळ लिहू शकतात, काही अडचण नाही आहे. पृष्ठफळ बघा, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 × बाजूचा वर्ग. बघा, 6 × 7 बाजू वर्ग. ठीक आहे, चला आता आपण या ठिकाणी समजावून घेऊ. बघा, 6 × 7 बाजू किती आहे? तर 4 आहे. आणि या ठिकाणी 4 वर्ग म्हणल्यानंतर बघा, आता या ठिकाणी उत्तर कसं येतं बघा, 6 × 6 असेल गुणीला, कारण जेव्हा ब्रॅकेटमधून आपण बाहेर काढू 4 वर्ग तो गुणाकार म्हणजे येईल. बघा, 4 वर्ग आहे 16. किती आहे बाळांनो? 16. मग मला सांगा आता 16 × 96. तर या ठिकाणी आपल्याला या घनाची बाजू दिली असता आपल्याला या ठिकाणी पृष्ठफळ काढणं शक्य झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जे युनिट ज्याला आपण एकक म्हणतो ते आहे चौरस घन सेंटीमीटर, कारण आपण या ठिकाणी आता पृष्ठफळ काढलेलं आहे चौरस
घन सेंटीमीटर, कारण तो घन आहे आणि ती जी एकक आहे ते आपल्याला दिलेलं आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणून चौरस घन सेंटीमीटर। तर या चार बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ आलेलं आहे 96 चौरस घन सेंटीमीटर। आय होप हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल। तशाच पद्धतीने अजून आपण एक गणित या ठिकाणी समजावून घेणार आहोत। बघा बाळांनो, या ठिकाणी आपल्याला एका घनाकृती ठोकळ्याची बाजू दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि घनाचे एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलेले आहे। तर उत्तराप्रमाणे घनाचे पृष्ठफळ बघा, घनाचे पृष्ठफळ, काय फॉर्म्युला आहे बाळांनो, 6 × 7 बाजूचा वर्ग। आता या ठिकाणी आपल्याला बाजू किती दिलेली आहे तर 9, म्हणून बरोबर 6 × बघा 6 × बाजू किती आहे तर 9 चा स्क्वेअर। आता तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर आपण जेव्हा काढू तेव्हा ते पूर्ण गुणाकारामध्येच येणार आहे, म्हणून 9 चा वर्ग 81। आता 81 आपण या ठिकाणी 6 काय करू, डिवाय मल्टिप्लाय करू। बघा 6 × 6 sin 8 = 48। तर या ठिकाणी 486 हे आपलं उत्तर आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण त्याला एकक देऊ चौरस सेंटीमीटर, कारण 9 सेंटीमीटर ही बाजू आपल्याला दिलेली आहे ती सेंटीमीटरमध्येच आहे, म्हणून 486 चौरस घन सेंटीमीटर हे सुद्धा या ठिकाणी उत्तर आपण या फॉर्म्युल्यानुसार सूत्रानुसार व्यवस्थितपणे समजावून घेतलेलं आहे। बाकीचे उदाहरणं आपण नंतरच्या व्हिडिओ